प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा, अपघातातील जखमीचा मृत्यू। चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अपघातग्रस्त विकास मिसाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी केलाय। दुचाकीच्या भीषण अपघातातील जखमीच्या उपचाराबाबत अक्षम्य दुर्लक्ष करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार कसा चालतो हे कर्मचाऱ्यांनी दाखवून दिल्याचे केणी यांनी म्हटले आहे। अपघातग्रस्तावर तातडीने उपचार न करता त्यांना सुमारे तासभर दवाखान्याबाहेरच ताटकळत ठेवले। प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, डॉक्टर, नर्स जखमीकडे दुर्लक्ष करत होते। अपघाताची बातमी समजताच शिवसेना तालुका प्रमुख राजा केणे तातडीने हजर झाले। डॉक्टरांशी संपर्क साधून पुढील उपचारासाठी अॅम्ब्युलन्सची मागणी केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी अरेरावीची उत्तरे देऊन ड्रायव्हर हजर नाही, तसेच चावी लपवून चावी नसल्याचे सांगून सहकार्य केले नाही असा आरोप केणे यांनी केलाय। राजा केणी यांनी खासगी ड्रायव्हर उपलब्ध करून रुग्णवाहिकेतून सदर रुग्णाला अत्यावश्यक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यास मोलाची मदत केली, मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी विकास मिसाळ मृत असल्याचे घोषित केले। एक तास व्यर्थ गेला नसता तर विकास मिसाळ यांना प्राण गमवावे लागले नसते असा आरोप करत चौकशी करून या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अन्यथा चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला टाय ठोकण्याचा इशारा शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणे यांनी दिला आहे। किरण बांधणकर, संवाद मराठी लाइव, पेण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।